कारण ट्रॉफी निर्जीव असते, त्या ट्रॉफीविषयी ज्यांना भावना वाटतात ती माणसं सजीव असतात. काय करायचं हे सांगणारे आणि काय नाही करायचं हे सांगणारे दोन्ही प्रकारचे व्यक्ती आले. दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी नावाचे माझे सर होते, ज्यांनी मला हिंदी भाषा शिकवायचे ते, तर त्यांनी मला नाटक करायला शिकवलं, त्यांनी मला कला शिकवली, त्यांनी मला पुस्तक वाचायला शिकवलं. आणि एक मुलगा होता ज्याचं नाव मी घेणार नाही, त्यांनी मला चोरी करायला शिकवली होती. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. स्कूल, कॉलेज आणि लाईफ या चित्रपटाचं निमित्त आहे. या चित्रपटाची टीम आपल्या सोबत आहे. अभिनेता करण परब असेल, विहान सूर्यवंशी असेल, आणि एक असा अभिनेता जो खरं तर कवितांमधून व्यक्त होतो असं म्हणूयात, आणि अभिनयातील विविध पात्रांचे जे भाव आहेत ते सहज सुंदर पद्धतीने सादर करतो, भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक कमाल कलाकार जितेंद्र जोशी आहे आपल्या सोबत. खूप खूप स्वागत आहे तिघांचं मराठीवर. कसे आहात आणि काय रिस्पॉन्स मिळतोय चित्रपटासाठी, कारण ज्या पद्धतीची झलक समोर आली आहे. लेखक दिग्दर्शक आमचे जो सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याच्या डोक्यातून ही कल्पना निघाली तो विहान. रिस्पॉन्स तर खूप छान आहे ट्रेलरला, आणि खास करून म्हणजे लोकांचा असा रिस्पॉन्स आहे की त्यांचे म्हणजे कॉलेजचे दिवस, स्कूलचे दिवस त्यांना आठवले, मेमरीज नाही का. आणि सिंपल स्टोरी आहे, देर इज लॉट ऑफ सिरियस स्टफ हॅपनिंग अराउंड आजकाल नाही का, तर त्यात सिम्पल स्टोरी आहे, मेमरीजवर आहे, आणि एक आठवणींचा साठा जो असतो ना त्या सिनेमामध्ये आहे. तर छान रिस्पॉन्स आहे म्हणजे ट्रेलरला आतापर्यंत. हाय प्रेरणा. हाय. रिॲक्शन हेच आहेत ॲक्च्युली, की सगळ्यांना ट्रेलर बघून आणि गाणी पाहून आतापर्यंत दोन गाणी आली आहेत, रंगबहारा आणि चांदनजुला, आणि दोन्ही गाणी बघून हेच सगळे म्हणत आहेत की यार कॉलेजचे दिवस आठवत आहेत, आणि तेव्हाचे मोमेंट्स खूप छान कॅप्चर केले आहेत. आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट होतं या चित्रपटासाठी, की ते प्युरिटी आणि ते यु नो ती फर्स्ट लव्हचं जे हे असतं, फिलिंग असतं, ते खूप छान कॅप्चर झालं आहे. आणि थँकफुली ते लोकांकडनं समजायला पण येत आहे की तसं कॅप्चर झालं आहे. सो इट्स ऑल इन ऑल ग्रेट ग्रेट रिव्ह्यूज आणि मस्तच फीडबॅक आहे अजूनपर्यंत. तुम्हाला प्रश्न विचारण्याआधी सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन गोदावरीसाठी, ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे खळखळ गोदाचा जो नाद घुमलाय सगळीकडे, अगदी मग तो कान्सपासून आता फिल्मफेअर, तर त्याबद्दल थोडंसं आधी विचारायचं, कारण आईच्या हातात जेव्हा ती ट्रॉफी तुम्ही दिली तेव्हा काय, आपण जिच्यामुळे जन्माला आलो, जिने आपल्याला लहानाचं मोठं केलं, जिने चित्रपट प्रत्येक चित्रपटाच्या तिकिटाच्या रांगेत उभं राहून आपल्यासाठी तिकीटं काढली, कष्टाचे जे पैसे होते ते पैसे मुलाच्या चित्रपट बघण्यावर खर्च केले, आज मला जे काही मिळतं ते सगळं माझ्या आईचंच आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाचं आपलं एक नशीब असतं, प्रत्येक चित्रपट हे लहान मुलासारखंच असतं, ते त्या चित्रपटाची आई असते दिग्दर्शक आणि बाप असतो निर्माता. तर आता गोदावरी झाला, आता स्कूल कॉलेज आणि लाईफ आहे, तरी स्कूल कॉलेज लाईफची जी आई आहे ती इथे बसलेली आहे आणि बाबा आहेत ते रोहित शेट्टी आहेत, तर त्यामुळे आम्ही कसं आहे, आम्ही त्याची म्हणजे मी स्कूल कॉलेज आणि लाईफचा चाचा आहे. तर त्या चाचाला एवढंच वाटतं की आपलं जे हे जे अपत्य आहे, म्हणजे मी तुला थोडक्यात मी विश म्हणजे आनंदच आहे मला आईच्या हातात ट्रॉफी दिल्याचा, पण आता आईला आणखी एक जर तिच्या कॉलेजचे दिवस आठवले स्कूल कॉलेज लाईफ बघून, तर मला त्याची जास्त मजा येईल. कारण ट्रॉफी निर्जीव असते, त्या ट्रॉफीविषयी ज्यांना भावना वाटतात ती माणसं सजीव असतात. की ट्रॉफी, त्या ट्रॉफीसाठी तुम्हाला निवडणारी माणसं सजीव असतात, ट्रॉफी तुम्हाला देणारी माणसं सजीव असतात, आणि ती ट्रॉफी घरी आल्यामुळे ज्यांना आनंद होतो ती माणसं सजीव असतात. आणि या सजीव माणसांच्या आयुष्याबद्दल आपण सगळेजण काही ना काही कथा सांगत असतो, आणि हा जो सजीव माणूस आहे, हा माणूस जेव्हा त्याची वाढ होत असते, जेव्हा त्याच्या शरीराची, त्याच्या मनाची, त्याच्या बुद्धीची वृद्धी होत असते, वाढ होत असते, संगोपन होत असतं, ते संगोपन होत असताना स्कूल कॉलेज आणि लाईफ, का बरं स्कूल आणि कॉलेज इथे थांबू शकला असता ना, लाईफ का, कारण शिक्षण कधी संपत नाही. गुरु फक्त शाळेत आणि कॉलेजमध्ये मिळत नाही, तर गुरु हे आपल्या आसपास असतात, प्रत्येक गोष्ट आपल्याला न शिकवताही शिकून जाणारी माणसं असतात. तर तसं यांनी काहीतरी एक कल्पना काढली, आणि मी इथेच याच ऑफिसमध्ये पहिल्यांदा यानं मला काहीतरी सांगितली होती, कथा माझ्यापर्यंत आली होती, तर मला ते काही कळलं नव्हतं काय आहे. जेव्हा या विहानने मला ती कथा समजवली, सांगितली, नाहीतर काय होतं ना, प्रत्येकाला मीच हिरो पाहिजे आणि मीच असं होत नाही ना. आपल्या आयुष्याचे आपण हिरो असतो, पण कुणाच्या तरी आयुष्यात आपण सहाय्यक
अभिनेत्याची भूमिका पार पाडत असतो. तसं मला असं वाटतं की या चित्रपटात हा जो नायक आहे या नायकाच्या आयुष्यात एक सहाय्यकाची त्याहीपेक्षा त्याच्या मित्राची फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड ज्याला आपण म्हणतो ना तशा माणसाची भूमिका या चाचाची भूमिका आहे. आणि ती भूमिका याला सुचली नाही इतक्या प्रेमानं त्यांनी ते सगळं केलंय ना की त्याच्या आयुष्यात नक्की अशी व्यक्ती कोणीतरी आहे आणि म्हणूनच तो अशा पद्धतीचं काहीतरी करू शकतो. फार भाबडा सिनेमा आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला खोडकरपणा आहे खेळकरपणा आहे निरागस्ता आहे मस्ती आहे व्रात्यपणा आहे त्याच्यामध्ये अतिशहाणपणा करणारी माणसं पण आहेत. पण त्याहीपेक्षा सगळ्यात सुंदर काय या चित्रपटाची म्हणजे मला असं वाटतं तो या चित्रपटाचा विजय असेल जर का हा चित्रपट बघून जर कुणाला असं आपल्या त्यावेळेच्या लहानपणीच्या एखाद्या माणसाला जाऊन भेटायची इच्छा झाली आपल्या कुठल्या तरी अशा जवळच्या माणसाची आठवण झाली की ज्याला आता आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत कामाच्या दवडक्यात तर तो या चित्रपटाचा मी म्हणतो प्लस पॉईंट आणि यश ठरेल. बरोबर. आपल्या जडणघडणीमध्ये शाळा आणि कॉलेजचं खूप महत्वाचं स्थान आहे कारण तिथून आपली जी सुरुवात होते. आणि पण तुम्हाला मी विचारेन की तुमच्या आयुष्यात असा कोणी चाचा किंवा तो फिलॉसॉफर अनेक आले असतील पण खास करून विशेष करून शाळा आणि कॉलेज दरम्यान अशा काही व्यक्ती आले होते की ज्यांचा महत्वाचा मोलाचा वाटा राहिलाय त्या कालावधीमध्ये. हो काय करायचं हे सांगणारे आणि काय नाही करायचं हे सांगणारे दोन्ही प्रकारचे व्यक्ती आले. दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी नावाचे माझे सर होते ज्यांनी मला हिंदी भाषा शिकवायचे ते तर त्यांनी मला नाटक करायला शिकवलं त्यांनी मला कला शिकवली त्यांनी मला पुस्तक वाचायला शिकवलं आणि एक मुलगा होता त्याचं नाव मी घेणार नाही त्यांनी मला चोरी करायला शिकवली होती की चोरी कशी करायची. जाता जाता एखाद्याच्या घरात ना असं पटकन हे सॉसची बाटली किंवा खाऊ किंवा आता घरी एवढं सगळं मिळतंय तरी सुद्धा ते नाही का ते चोरीचं एक अट्रॅक्शन तयार होत. हा की अरे जाता जाता याच्या घरात काहीतरी उचललं. मला फार नंतर लक्षात आलं की ती खूप मोठी चूक होती आणि मग वेळीच माझ्या आयुष्यातनं तो मित्र गेल्यामुळे मी आज तुमच्या समोर इंटरव्ह्यू देतोय नाही तर पोलीस टाइम्सला इंटरव्ह्यू देत बसलेला असतो. पण तुम्ही अपोजिट काम केलेलं आहे पोलिसांचीच भूमिका साकार. याआधी आपण रूपनगर के चितेच्या वेळेसही भेटलो होतो पण या चित्रपटाची सुरुवात कशी झाली होती आणि कारण मला वाटतं खूप आधी चित्रित केलेलं आहे. ऍक्च्युली कसं होतं की जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो कॉलेजमध्ये असतो आपण मित्र डोंगरावर जातो गप्पा मारतो खूप एन्जॉय करतो आपण आणि आपल्याला तेव्हा वाटतं की नाही का आपण म्हणतो की यार दुनिया जितेंगे जग जिंकूया. आणि जेव्हा आमचंही कॉलेज लाईफ जेव्हा एंड होत होती माझी मास्टर्स डिग्री झाली तेव्हा तर असंच झालं होतं की फेअरवेल होतं सगळे आपण वेगवेगळ्या सिटीजमध्ये जातो आपण जॉबसाठी तर त्यावेळेला पण असं डिस्कशन झालं होतं की वी विल कीप इन टच आपण सगळे भेटूया आणि काहीतरी सिद्ध करूया आयुष्यात आणि जग जिंकूया आपण जे म्हणतो. आणि मग इथे आलो मी मुंबईला मग ती लाईफ सुरू झाली की असिस्टंट डिरेक्टरची सकाळी 7 निघायचं रात्री 2 यायचं 7 आणि मग एक दिवस कळलं की असंच 4 निघून गेले होते. आणि त्याविषयी मग एका मित्राचा फोन आला होता मला मध्येच आणि त्याने विचारलं क्या भाई जग दुनिया जिता की नाही जग जिंकलंच की नाही. तर त्याला म्हणलं मी त्याविषयी ना की खरं जग तर ते होतं जेव्हा खिशात पैसे नव्हते ट्रिपल सीट सायकलवर जायचो आईला म्हणायचो नाश्त्यासाठी भांडायचो सगळं मग आई तरी आणून देईल सगळं आणि इकडे आलं मुंबईला कळलं की अंडे पण स्वतःला सोलावं लागतं ते नाहीतर आईला म्हणायचं सोललं नाही तो अंडे पण असं. तर त्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि मग तिथे रायटिंग सुरू झाली आणि मेन त्यावेळेला मला आणि खूप आपली इंडस्ट्री खूप टफ इंडस्ट्री आहे तर त्यावेळेलाच मला एक गोष्ट जाणवली होती ना की काळ जो असतो ना हा जीवनाचा सगळ्यात मोठा गुरु आहे. टाइम इज द ग्रेटेस्ट गुरु ऑफ लाईफ आपल्याला सगळं शिकवतो आणि तसंच ह्या पात्राची जर्नी आहे असं एक त्याची जर्नी फ्रॉम स्कूल डेज टू कॉलेज आणि लाईफ मध्ये आल्यावर तो रिफ्लेक्ट करतो आणि त्यात आहे गुरु शिष्याचं नातं म्हणतो. आणि आपल्या लाईफ मध्ये असंच असतं की आपण जेव्हा मजेचे दिवस असतो ना मित्रांमध्ये जाऊन जल्लोष करतो सगळं करतो आपण पण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना शेवटी घरी जावं लागतं. आपले घरचेच असतात आपल्यासाठी सगळे महत्वाचे असतात मित्रही असतात पण ते काही मोजके असतात मग त्यातच मित्र असतात जे त्याचे जे मेंटॉर जे गाईड दाखवले म्हणजे ही इज नॉट इन द फॅमिली बट ही स्टील द फॅमिली असं तसं त्यांचं नातं आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला ते प्रेम होतच एक फर्स्ट लव्ह कोणीच विसरू शकत नाही तर ह्या सगळ्या आठवणी जोडून हा सिनेमा म्हणजे मी तयार केलेला आहे म्हणजे स्कूल कॉलेज आणि लाईफ मजबूत आणि स्ट्रॉंग बॅकअप जो आहे
सी ऍक्च्युली काय आहे ना की मी जेव्हा ही स्क्रिप्ट पिच करत होतो ना मला खूप लोक म्हणाले होते की रोहित सर म्हणजे ही मेक्स लार्जर देन लाईफ फिल्म्स तुम्ही पाहतात तर तुझा सिनेमा काय करणार ते म्हणून स्कूल कॉलेज आणि लाईफ इज अ व्हेरी सिम्पल फिल्म तसं पण ऍक्च्युली तुम्ही त्यांचे फिल्म्स पाहताल ना तसं खूप सिम्पल आहेत त्यांचे फिल्म्स फक्त ते एक त्याला एक ह्यूज स्ट्रक्चर देतात त्यांना कारण की ते त्यांच्या ब्लड मध्ये त्यांचं एक त्यांचं पॅटर्न आहे ते बट ऍट द आणि मेन काय मला आवडतं ना त्यांच्या सिनेमांमध्ये की त्यांचे विलन आहेत ना सिनेमामधले तर त्यांना पण आहे ना म्हणजे आपल्याला वाटतं की त्याला शिक्षा व्हावी बट स्टील नो यू विल फॉल इन लव्ह विथ देम म्हणजे जयकांत शिकरे असो किंवा सोनू सूद पण असो सिम्बामधला यू स्टील लाईक दोज कॅरेक्टर्स म्हणजे तुम्ही हेट नाही करता जसं तुम्ही डॉक्टर डँगला हेट करणार तसं नाही तर ते तसंही तेही सिम्पल सिनेमाज बनवतात आणि मी त्यांना पिच केले आणि ऍक्च्युली तुम्ही त्यांचा चेहरा पाहताल ना तर त्यांच्या चेहऱ्यावर स्ट्रगल आहे स्ट्रगल करून ते इथे पोचलेत मग मला वाटलं की ही इज ऑल्सो हॅड अ स्कूल कॉलेज आणि लाईफ आणि पिच केली आणि फर्स्ट नरेशन मध्येच त्यांनी मला सांगितलं मी पिक्चर करतोय फर्स्ट नरेशन मध्ये आणि मेन आहे की मी त्यांना त्या आधी कधी भेटलो नव्हतं आयुष्यात फक्त टीव्हीवर पाहिलं होतं एका मेसेजवर झालेलं आहे सगळे एक मीटिंग मिळाली मला 5 मिनिट्सचं एक फर्स्ट स्टोरी लाईन झाली नेक्स्ट वीक मध्ये नरेशन होतं आणि एक महिन्याने त्यांनी मला कॉल केला पिक्चर बनणार आहोत मी असं थँक यू हो ऍक्च्युली मी तेजस्वीला ओळखत नव्हतो ऑफकोर्स फिल्मिंगच्या आधी सुरू होण्याच्या आधी आणि ऍक्च्युली आमचं आईस ब्रेकिंग ॲज सच पण झालं नव्हतं कारण काय पटपट यु नो गोष्टी मूव्ह करायला लागल्या अँड वी वर डिरेक्टली ऑन सेट आणि पण आय विल गिव्ह क्रेडिट टू तेजस्वी ह्या बाबतीत कारण काय आय थिंक ती खूप स्वतःला सिरियसली घेत नाही ऑफकोर्स यु नो माझी पहिली फिल्म होती पण ती एक टी व्ही सेलिब्रिटी होती जेव्हा ती येत होती सेटवर पण तसं काय नव्हतं आणि आय थिंक फ्रॉम डे वन मी खूप शांत राहतो सेटवर मी फार असं की हा सीन करायचा आहे असं करायचं तसं करायचं जितूजींना माहिती आहे ते म्हणतात अरे ते म्हणायचे काय एवढं काय तू पॅर जरा जरा हे तरी हो काय हे काय हे काय वरमलेला होता आता तो जेवढा ते पण म्हणजे हा त्याला म्हणजे ते असत ना काय म्हणू आपण त्याला असं चल रे आणि हा इतका हा म्हणजे जवळजवळ लढाई लढायला चाललेला जो शिपाई असतो ना सेनापती शिपाई पण नाही सगळ्यांना चला रे लढाई अहो सर अजून 2 दिवसांनी जायचं लढायला नाही तलवारीला धार काढायला घ्या तसा जो सेनापती असतो तसा हा माणूस आहे कारण पॅशनेट आहे हा पॅशनेट नाही असं नाही पण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे ना तसं मला असं नेहमी वाटायचं की यार किती सुंदर दिसणारा मुलगा आहे किती मस्त आहे आणि किती असा भाबडा आहे किती ते ना म्हणजे असं काय होतं की प्रामाणिकपणा प्रत्येकामध्ये असतो फक्त प्रत्येकाचा स्वभाव जसं आज बच्चन साहेबांना जर सांगितलं की तुम्ही तो जंजीर मधला यारी है इमान मधला एक डान्स करून दाखवा ना तो ते अवघडले पण बच्चन साहेबांकडे आज नाही आहे आणि त्या अमित बच्चनकडे जो जंजीर मधला त्याच्याकडे अनुभव नव्हता पण तिथे ते अनुभव नसतं जे सौंदर्य आहे ना कच्चं जे सौंदर्य आहे ना ते सौंदर्य तुझ्याकडे आहे आणि ते सौंदर्य या माणसाने ज्या पद्धतीने ते हे केलंय ना तर त्यामुळे तेजस्वी बद्दल बोलू आपण तुझंही कौतुक व्हायला पाहिजे येस तर तेच झालं की डे वन पासून आय थिंक ती अशी आहे की यु नो अभि आय है काम पण करायचंय पण मजा पण करूया तर आय थिंक तिने खूप मला कम्फर्ट लेवल एक यु नो डेव्हलप केली आमच्या दोघांमध्ये आणि आय थिंक फ्रॉम डे वनच आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो आणि त्यानंतर वी यूज टू शेअर मील्स टुगेदर आणि त्यामुळे ती केमिस्ट्री आय थिंक व्हेरी नॅचरली निघून आली आणि ती कोऍक्टर पण इतकी छान आहे की आमचं गिव्ह अँड टेक पण खूप छान व्हायचं म्हणून आत्ता जी मी केमिस्ट्री बघतोय मी पण खूप खूप खुश आहे चांदणझुला जेव्हा मी बघितलं गाणं आय थिंक 10 वेळा बघितलं पहिल्याच दिवसात आणि मी सरांना पण 2 फोन केला आणि मी म्हटलं थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू असं गाणं शूट करण्याबाबतीत आणि तेजस्वीला पण थँक्यू म्हणलो यार मस्त दिख रे आम दोनों आणि मला तर आय एम व्हेरी हॅपी विथ एव्हरीथिंग आणि थँक्यू टू तेजस्वी ऑल्सो त्या केमिस्ट्रीसाठी जे तुम्हाला दिसतंय आज तुम्ही चित्रपटाबद्दल आणि भूमिकांबद्दल भरभरून सांगितलंय तर तुमच्यासाठी हा प्रवास अर्थात समृद्ध करणारा असेल आणि चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा ते देखील त्यांच्या शाळा कॉलेजातल्या ज्या आठवणी आहेत त्याच्यात रमतील एवढं नक्की आहे खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिला त्यासाठी थँक्यू